परिसरातील नागरिकांनी <ंगर्णाग> बसची वारंवार मागणी करून सुद्धा <ंगर्णा> तसेच खासदार सुप्रिया <ंगर्णा> सुळे यांनी निवेदनाद्वारे मागणी करूनही बस सेवा सुरू करण्यात न आल्याने पीएमपीएल प्रशासनाच्या विरोधात वसेवाडी फाटा येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज खामगाव मोगरवाडी चांदेवाडी माळवाडी या ठिकाणी बस सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी खामगाव मोगरवाडी चांदेवाडी माळवाडी येथील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले खऱ्या अर्थाने गेल्या एक वर्षापासून या ठिकाणी बससेवेची मागणी प्रशासनाकडं वारंवार केली जात आहे यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून देखील पी एम पी एल प्रशासनाला तशा संदर्भातलं पत्र व्यवहार केलेला होता परंतु पी एम पी एल प्रशासनाने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दाद दिली नाही गेल्या वर्षभरापासून सर्व ग्रामस्थ सर्व स नेते मंडळी या ठिकाणी प्रयत्न करत असताना देखील पी एम पी एल प्रशासन याला कुठल्याही प्रकारची दाद देत नाही म्हणून या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी या खामगाव मुगरवाडी चांदेवाडीमधील ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने या वा ग्रामस्थांमधील काही विद्यार्थी वर्ग आहे तो पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणासाठी जात असतो या ठिकाणी जे कामगार वर्ग आहे हा पुण्यामध्ये कामानिमित्त रोजगारानिमित्त जात असतो परंतु त्यांची जाण्या येण्याची सोय अजूनही त्या ठिकाणी गैरसोय होत आहे म्हणून पी एम पी एल प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती करण्यात आलेली होती की या ठिकाणी ही बससेवा सुरू केल्यानंतर या ठिकाणचे वृद्ध नागरिक असतील विद्यार्थी असतील कामगार वर्ग असेल या, या सर्वांची येण्याची सोय होणार आहे म्हणून आपण या ठिकाणी राजण्यामध्ये जी बससेवा चालू आहे तशीच खामगाव मोगरवाडी चांदेवाडी माळवाडी या गावांसाठी देखील बससेवा सुरू करावी अशा प्रकारची मागणी केलेली होती परंतु त्यांनी दाद न दिल्यामुळे आज हे निषेधाचं हत्यार या ठिकाणी उपसावं लागलं आणि इथून पुढच्या काळामध्ये जर पी एम पी एल प्रशासनाने या निषेधाची दखल घेतली नाही तर पी एम पी एलच्या कार्यालयावर याहीपेक्षा मोठा मोर्चा गेतला त्या ठिकाणी घेतला जाईल आणि त्या ठिकाणी ही बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील पी एम प्रशासनाचा मी या आंदोलनाच्या निमित्तानं या ठिकाणी जाहीर निषेध करतो त्यांच्या वर्तणुकीचा निषेध करतो आणि या खामगाव मोगरवाडी चांदेवाडी माळवाडी या सर्व ग्रामस्थांच्या सोयीसाठी आपण पी एम पी एल प्रशासनाने ही पी एम टी बस सेवा सुरू करावी अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सुधाकर भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा आपण आयोजित केला होता या मोर्चाला खामगाव मोगरवाडी खरमरी चांदवाडी माळवाडी परिसरातील सर्व नागरिक उपस्थित राहिलेत मोठ्या प्रमाणात परिसि प्रतिसाद मिळाला आहे जर यापुढे आंदोलन आमच्या आंदोलनाला जर आम आंदोलन मागणी पूर्ण झाली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल आणि वेळ पडली तर स्वारगेट येथे त्यांच्या ऑफिसमध्ये धडक मोर्चा काढण्यात येईल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल ही प्रशासनाने नोंद घ्यावी